मिळालेल्या माहितीनुसार कागल इथं शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या नियोजनाची बैठक कागल शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली. यामध्ये कागलचे नगरसेवक विशाल पाटील यांनी मिरवणुकीची सुरुवात शहीद जवान राकेश निंगुरे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते पुतळ्याच्या पूजनानं करावी अशी केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नगरसेवक श्री पाटील यांचं निधन झालं. त्यावेळी झालेल्या शोकसभेमध्ये मंत्री मुश्रीफ यांनी नगरसेवक विशाल पाटील यांची शेवटची इच्छा पूर्ण करूयात असं आवाहन केलं होतं. दुःख बाजूला सारून भाषणामध्ये मंत्री मुश्रीफ म्हणाले, नगरसेवक विशाल पाटील यांची इच्छा होती की शिवजयंतीच्या मिरवणुकीची सुरुवात शहीद जवान राकेश निंगुरे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्हावी. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनीच त्यांचं निधन झालं. त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यास आम्ही निंगुरे कुटुंबियांना विनंती केली आणि विनंतीला मान देत निंगुरे कुटुंबीय आपलं डोंगरावडं दुःख बाजूला ठेवत या कार्यक्रमासाठी आले. मंत्री श्री मुश्रीफ यांनी या कुटुंबियांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमानंतर त्यांनी नगरसेवक विशाल पाटील यांच्या घरी जाऊन प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलाय. यावेळी नगराध्यक्ष माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. दरम्यान कागल नगर परिषद आवारातही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. मुश्रीफ पालिकाच्या प्रशासक तथा तहसीलदार शिल्पा ठोके यांनी पुतळ्यास अभिवादन केलं. त्याचसोबत शिवाजी चौकात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरातील मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामुळे शहरातील पूर्णतः वातावरण शिवमय झालं होतं. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.